मोठी बातमी येते भाजपकडून चौथी यादी जाहीर करण्यात आली। भाजपची दोन उमेदवारांची ही चौथी यादी, यामध्ये उमरेडमधून सुधीर पारवे आणि मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांची नावे या यादीमध्ये आहेत। आता महायुतीकडून अर्थात भाजपकडून चौथी यादी जाहीर झाली आहे। भाजपची दोन उमेदवारांची चौथी यादी समोर आली आहे। या चौथ्या यादीत भाजपच्या दोन उमेदवारांची नावे आहेत, तर मतदारसंघ कुठले, तर उमरेडमधून सुधीर पारवे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे आणि मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रूपणवर यांच्याकडून। तुषार, काय माहिती? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर दोन मतदारसंघांचा जो तिढा शिल्लक राहताना पाहायला मिळत होता, यामध्येच मीरा भाईंदर आणि उमरेड या मतदारसंघाचा समावेश होता। आपण पाहिलं असेल तर मीरा भाईंदरसाठी नरेंद्र मेहता आणि गीता जैन हे दोघेही इच्छुक होते। विद्यमान अपक्ष आमदार सध्या गीता जैन आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा अधिक सुरू होती। मात्र तरीही नरेंद्र मेहता अपक्ष लढण्यावर ठाम होते। ही बंडखोरी होऊ नये म्हणून भाजपाने नरेंद्र मेहतांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र गीता जैन आपल्याला पुन्हा एकदा अपक्ष अर्ज भरताना पाहायला मिळणार आहेत, कारण की या मतदारसंघामधून प्रामुख्याने दोनच चेहरे समोर होते, ते म्हणजे गीता जैन आणि नरेंद्र मेहता। आणि दोघांचीही स्पर्धा सुरू होती, दोघांनीही अपक्ष एबी फॉर्म घेतले होते। मात्र नेमकी भाजपाच्या एबी फॉर्मची माळ कुणाच्या गळ्यात पडली, तर ती अखेर नरेंद्र मेहतांच्या गळ्यात पडलेली आहे। नरेंद्र मेहतांना आता एबी फॉर्म भाजपाकडून थोड्याच वेळात दिला जाणार आहे आणि नरेंद्र मेहता आपल्याला फॉर्म भरताना पाहायला मिळतील, कारण की दुपारी 3 पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे। त्यामुळे जो शिल्लक जागांवरचा जो तिढा होता बंडखोरी रोखण्यासाठी ही भाजपाची स्ट्रॅटेजी असल्याची पाहायला मिळते। बिल्कुल तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। तर भाजपचे आणखी दोन उमेदवारांची नावं समोर आली आहेत, त्यामध्ये मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांचं नाव आलंय। त्यामुळे आता गीता जैन यांचं काय होणार, त्या अपक्ष लढणार का, हा आता प्रश्न निर्माण होतोय। त्याचसोबत उमरेडमधून सुधीर पारवे यांचं नाव भाजपनं जाहीर केलंय। मात्र मीरा भाईंदरमध्ये आता उत्सुकता वाढली आहे। नरेंद्र मेहतांना जर भाजपनं उमेदवारी दिली तर मग गीता जैन काय भूमिका घेणार? भाजपनं आपली चौथी यादी जाहीर केली आहे आणि या चौथ्या यादीमध्ये दोन उमेदवारांची नावं आहेत। उमरेडमधून सुधीर पारवे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे आणि मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आणि मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांना भाजपनं उमेदवारी दिली, त्यानंतर गीता जैन या अपक्ष तिकडनं निवडणूक लढवणार आहेत आणि अपक्ष उमेदवारी अर्ज त्या दाखल करणार आहेत, अशी देखील माहिती समोर येते। भाजपची ही चौथी यादी, दोन उमेदवारांची आणखी नावं समोर आलेली आहेत, त्यामुळे महायुती आता आघाडीवरती आहे। आपल्या उमेदवारांची नावं घोषित करण्यामध्ये आणखी दोन नावांची त्यामध्ये भर पडली आहे। उमरेडमधून सुधीर पारवे आणि मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता, त्यामुळे मीरा भाईंदरमधून गीता जैन या अपक्ष निवडणूक लढवणार आहेत।